असावे जिसे तू असावे। सुद्धा आले त्याचं उत्तर अतिशय उत्कृष्ट त्यांनी दिलेलं आहे। उत्तराच्या बाबतीत बुवा सांगतो तुम्हाला, प्रश्न जर तुम्हीच दिलेला असलोच तर उत्तर बरोबर आहे, आणि दुसऱ्यान कोणी दिलं असत उत्तर, म्हणजे दुसऱ्यान कोणी प्रश्न दिलो असत तर मला त्याच्याबद्दल आयडिया नाही, उत्तर बरोबर असं नाही। आता हातरवलेला विषय उर आपण पोटाक म्हणतो हे मला माहिती होतं आतापर्यंत। पूर्व पूर्व म्हणजे मांडी, म्हणजे जांग खायची नाही मांडी खायची, म्हणजे मुंबईच्या भाषेत काय मांडी जांग, शास्त्राच्या भाषेत जांघेवरती मांडीवरती नाही। हा ये माझ्या मांडीवर बस असं आपण म्हणतो जांग, म्हणजे शास्त्रात गेला तर ये माझ्या जांघेवरती बस असं शास्त्राच्या भाषेत काय बुवा मडा कोणचा इकडे जरा ऐका, विषय तो घेत नाही परत, मडा कोणचा घेऊन कोण रडत नाही। तुम्ही सुरुवातीकच दुसऱ्याचा मडा घेऊन रडलास म्हणून माका रडायचा लागला, कसा तर तुम्ही सांगितलं की कोरोनामध्ये लग्न करतात आणि नवऱ्या मुलगीचं लग्न आल्यानंतर त्यांना सांगतात की सोशल डिस्टन्सिंग पाळा बरोबर, मग त्यांचा पुढे काय होईत असतात या दुसऱ्याचा मडा घेऊन रडत तुमका कोण झाले, ती काय तर आपला बघतीत ना काय तर बरोबर करतली, सेम वे सेम वे माझा उद्देश तो नाही बुवा। मला काय म्हणायचं आहे, तुम्ही बुवा लोकांना एकमेकाला हवं ते बोला, पण एखाद्या आपण बुवा बोलतो ना त्या वाईट कशाचं वाटलं सांगतो एका वाक्याचं फक्त, की तुम्ही मी तुमकां ऐकले बुवा तू 6 महिनेच आता असं करतलस त्याच्यानंतर माझो शब्द ह्याचा वाईट माका दुसरं तो विषय काय नाही। आमची पण भानगडी झालेली तेव्हा आमची मडी घेऊन किती जण रडली रडू दे त्याच्यात तुम्ही पण होता रडा त्या विषयात आपलं काय विषय नाही, ठीक आहे जे वाटतंय आत्ताच्या घडीला आमची चुकच आहे ती आत्ताच्या घडीला, मला मी एवढी 15-20 वर्ष तुम्ही पण करताय पाहिजे जे बोलू नये ते वाटतं म्हणून तुमका फक्त मी सांगितलं गुरु म्हणून, माझा त्याच्याशी देणं घेणं काय नाही, मी कोणच्या रडणंही नाही माड आहे। राहता राहिले विषय बिदागीचा, तुम्ही सांगितलं की बिदागी बुवा त्या गुरु मंडळींना विचारा मी बिदागी तरी सांगितली काय, आणि बिदागीचं बुवा सांगू नका मी माझं स्वतःचं मोठे पण सांगत नाही। गेल्या वर्षी गणपती 42 गणपतीच्या नंतर माझी आचऱ्याला भारी होती नवरात्रात बुवा नवरात्रात, आणि 42व्या दिवशी आचऱ्याचा गणपती बुडवताना त्याच्यामध्ये कंडक्टर असलेला एक आणि पडव्याच्या हॉस्पिटलमध्ये एक दोन असे दोघेजण तो गणपतीचं विसर्जन करताना बुवा बुडाले, ही बातमी खरी। आणि त्याच्यानंतर ही बातमी आमची जेव्हा भारी होती तेव्हा कळाली, तेव्हा सगळी बिदागी बुवा 8000 रुपये बिदागी होती, त्या दोन्ही कुटुंबांना दिली ना मी, त्यामुळे बुवा त्याविषयी सांगा नको, त्या गुरव मंडळींना सांगायचं कोणीतरी की मी तुमका बिदागी सांग काय देतीत ते घेऊन जाणार, आपणाक परमेश्वराने भरपूर दिलेला बुवा तुझ्याकडे काय कमी आहे का, तरी पण म्हणता फुकट कोणाक द्यावता नाही आणि इकत कोणता घ्यावता नाही असं काय त्याच्यात, आणि आपले गोष्टी बुवा हे येऊन चुटको म्हणून सांगणं किती बरोबर वाटतं, पैजी पैजी लावले काय 100 1000 100 1000 ही लहानपणापासून सवय ह्यांका पैजी लावची, ह्यांच्याकडे ते हत्ती बित्ती फिरत ना मुंबई घरवत बुवा गल्लीने हत्ती फिरत, तो हत्ती बोलो काय सांगा लावलो हे माझ्या हत्ती कोण होय होय आणि नाही नाही करून दाखय हत्तीचा मान हलून दाखवची होय होय नाही नाही ते का 10 रुपयाक 100 रुपये 10 रुपयाक 100 हे ना खडे सुन तरी बापाचे म्हणजे पप्पांकडसून आपल्या 10 रुपये घेतल्यान आणि त्या हत्तीवाल्याकडे गेलो आणि म्हणलो हे 10 रुपये घे 100 रुपये गेलो आणि पैसे दिले, आता म्हणलो पैसे माका कमवचे तर येतच होतो, गेलो आणि हत्तीच्या पाठसून ढेंगात गेलो
ढेंगात गेलो आणि वर टकली गेले आणि चिटकी मारले आणि ढेंगात त्याबरोबर हत्तीची कळ मस्तकात पोचली. परत पुढे येलो तो माऊत हत्तीवर बसलो. हत्तीच्या फुड्यात येलो आणि हत्ती विचारतं हे माका ओळखलंस की नाही. हत्ती सांगतो होय. परत चिटकी मारू नको धाक समोर घेऊन गेलो. वा पूर्व म्हणजे जांग नाही बुवा खरं तर ते उत्तर बरोबर आहे. तुमचं मुलगी बाप आणि मुलगीचं ते नातं आहे 100% बरोबर आहे. पण माका पण माहिती नव्हतं. बरं झालं थँक्यू व्हेरी मच. अध्यात्म आपला किरकोळ सांगल्या म्हणजे सगळा का आम्ही काय ठेको घेतलो कसा कसा शक्य आहे बुवा. नाही शक्यत आपणार तुम्ही आता. आणि काय बोलला काय बोला सर. पण एक माका माहिती आहे मी एवढे वर्षात बघितलं आई जेव्हा मुलाच्या डोकीवरून हात फिरवते तेव्हा मुला केस येतं आणि बायको जेव्हा फिरवता तेव्हा केस जातच. लक्षात कधी कशी फिरत सांगा ना. बायकोचं काही सांगा नको बाबा. बायको प्रेमाने किती दिवस फिरवता. पहिली एक दोन एक मूल होईस आणि नंतर मग एक घामाटच घालतात. बक्षीस आले अमित नायकवडी. अमित नायकवडी कोल्हापूर यांच्याकडून हे माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे बाळकृष्ण श्रीराम घाडी यांच्या स्मरणार्थ नातू ओम घाडी यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कैलास उसी बाळकृष्ण घाडी यांच्या मृतात्म्याला चिरशांती लाभू दे. त्याचप्रमाणे व हे पारितोषिक अगदी स्पेशल आहे बघा. गुरुवांच्या पुरी. गुरुवांच्या पुरी यांच्याकडून हे माझ्यासाठी 50 म्हणजे 150 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. आणि त्याचप्रमाणे कैलासवासी नामदेव शिवराम घाडी यांच्या स्मरणार्थ त्यांची मुलगी निकिता गुरव या भगिनीकडून माझ्यासाठी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने या बक्षाचा स्वीकार करतोय. धन्यवाद. काय बुवा जास्त बोलत नाहीत. बुवांचा विषय वेगळा आहे. बुवा त्या पद्धतीतच ते जाणार म्हणजे त्यांचं तो एक साचा ठरलेला आहे. ते ठरवून येले आहेत घराकडसून की माका इतक्याच बोलाचा ह्याच्या पलीकडे माका जाऊचं नाही. आणि ते बुवा ठीक आहे. पण आज गरज काय माहिती बुवा एक मायबाप प्रेक्षकीचे 2020 सामन्यात सुद्धा गजरापर्यंत तुमचं गजरा ऐकल्याने समजा आत्ता तो विषय सांगते. माझं गजराची सुरुवात ऐकली काय बोलता काय मळमळीत सध्या काय वाटेक लागली हो अंदाजच ठरलेलो म्हणजे एकंदरीत विषय ठरलेलो त्यामुळे हा विषय हा तुम्ही 40-45 मी 40 घेणार ना. मी 10 मिनिटात थोडी येणार. तुम्ही ते नशीब समजा की 40 हारात मी आटापलं नाही तर 60-70 मिनिटाशिवाय पुढे जाणार होते. 1 तासाच्या पुढे पण गेलं असतं. तुमचं रिस्पेक्ट करते मी आणि करणार मी. पण असं सांगू नको की त्यांच्या कर्माचे ते हे चुकीचं आहे आणि त्याच्यावर मी ठाम असेल. तुम्ही बुवा आत लक्षात घ्या आणि एखाद्या बुवान कुठल्या लेवलपर्यंत सिनियर बुवा बोलायचो हे कुठेतरी लिमिटेड आहे. तुम्ही उद्या नवीन पोरग्याबरोबर भारी घेतला म्हणजे तुमका जर त्यांना सांगलं तर तुम्ही ऐकून घेणार का बुवा. त्यावेळेस पण गुंडू सावंत तिथे असणार ह्या सांगतोय. जी कोणाची बाजू घेत नाही कोणता माडा घेऊन रडत नाही. हे प्रत्येकाचा माडा आता किती जण कोरोनात किती जण गेले कोणता माडा कोणी घेतलाय त्यांचे त्यांनी गेले मी गेले धगवले आणि झालो. कोण हिला अरे स्वतःचा मुलगा आपल्या बापाचं प्रेत बघू शकला नाही बुवा लक्षात घ्या. बरोबर ना. एखादी मुलगी म्हणजे मुलगा तरुण गेला असेल तर बाप त्या मुलाचं दर्शन घेऊ शकला नाही. तर हे कोण कोणता अरे आता आपला कोरोना असला तर कोण गेलो तर त्याच्या पाठसून आपली रडा किती जण हो. पण कित्येक लोकांचे म्हणजे कित्येकांचे वडील सुद्धा बुवा म्हणजे म्हातारे झाले. वडील बुवा वडील म्हातारे झाले तर 1-2 महिने जाग्यावर राहिले ना तर त्या देवाच्या पाया जाऊन पडणारे होत. देवा माका ही बाबांची परिस्थिती बघावना नाही तेव्हा येणार त्यांना घेऊन जा अशी देवाकडे जाऊन सांगणारे किती जण. सगळीच मुलं काय अगदी आई वडिलांची सेवा करतात असा विषय नाही ना. आणि अजिबात प्राण त्यांचं नाही गेलो तर शेजारी कोणते सांगतील बाप घ्या एक काम कर ह्याच्या म्हाताऱ्याचं तसं जीव चालवत मिळते का पाष्टाखाली का पाष्टाखाली घेतो तुळशीचा पान घाल तुळशी कशासाठी तर एकदा जाऊन वरती काय इथे पैसा म्हणजे सर्वस्व नाही आहे ना. बुवा सांगतात की पैसो पैसो कोण घेऊन जातो लो कोण घेऊन जाऊचो नाही. उद्या कोण गेलो तर आणतो ते तो चष्मो राहलो. अरे गुंडू बुवा तो चष्मो द्यावा रे त्याच्याबरोबर जाऊन ये. काठी राहुली काठी राहुली चला आबाची काठी गुंड्याची काठी देवा काय ती
म्हातारपणी आणि पुन्हा तो पैसे द्यावा म्हणून कोण सांगतलो, कोण नाही सांगतो काय. आता तुम्ही इतके कमलत कोण सांगत का. बाबू बाबू म्हणतात ना हो, बाबू बाबू वडे होय ना, हो तुम्हाला टोपून ना बाबू आहे ना. पप्पू पप्पू हा पप्पू आणि पप्पूली हल्लीच्या नवीन नवीन पोरी आहेत ना, ज्यांचं लग्न झालंय ते नवऱ्याक नावानंच हाक मारतील. माझी बाय तुम्हा काय बुवा नावानंच हाक मार विजय खरं सांग. हो म्हणजे आमचा कसं अरेंज आणि दोनही हात एकटी हा हो म्हणजे अगोदर लग्नाच्या अगोदरची ओळख होती. म्हणजे शरम वाटता. पूर्वीच्या स्त्रिया बघा हिंमत नव्हती नवऱ्याच्या समोर येऊची. अहो किंवा काय हो दाराच्या पाश आता नाही, रात्री साधारणतः कान लावलं भीती तर माझी माझं सोनं माझी पप्पूली सचिन एखाद त्याचं नाव असलं तर माझी सचुली म्हणजे काय ते कुत्र्याची बोराची नवऱ्याची बुवा रिस्पेक्ट घर येतो. त्यामुळे रिस्पेक्ट राहिलेला नाही म्हणून हे असे विषय होत आहेत लक्षात घ्या. रिस्पेक्ट ठेवायचाच आहे. आम्ही दिसलो म्हणजे बुवांपेक्षा काय खूप मोठं म्हणजे मी काय 60-70 वर्ष होतो इतकं झालं नाही लक्षात तरी म्हणतात की बुवा सिनियर आहे सिनियर आहे कसले कसले. मग हा रिस्पेक्ट ठेवलाच पाहिजे ना. वडिलांच्या जागी वडील आहेत ना, पण एखादो पोरगो धावाने येतो बापाशी का हे तडक येतात काय माका ये ना बापाच्या अंगावर धावून जातात तरुण पुढं. मग त्या तरुण पिढीला मला सांगायचं आहे केव्हा तरी आपल्या म्हाताऱ्या बापाला जरा जवळ जाऊन मिठी मारा. म्हणजे त्यांची दाढी तुमच्या गालात टोचली ना की तुमका कळतलं मी किती अजून बाबू असं येऊ. नाही तर पायात चप्पल गेली बापाशीची काय उडवू लागलो की असं नाही ना. पू मुली मुली आहेत ना बघा. आता सगळेजण ती मोबाईलवरच ती उंचावर बसल्यामुळे नाही मिळते त्यांना. तुम्ही मरण असतडे त्यांना घरातल्या मंडळीने सांगलेलं हे कार्यक्रमात हजर राहायचा ती हजर राहली नाही. ह्यांचं एकदा केव्हा सत्या नाही जातो ते होतं सांगतो. त्यांचं काय देणं घेणं नाही त्यांचे विषय ठीक आहे असू दे. पण आयुष्य दिवसभर मोबाईलच घेऊन असताना तुझे एक दिवस तुमच्या कानावर पडायचं आहे फक्त. एक दिवस जरा श्रवण करा ना त्याच्यातून चांगलं मिळणार ना तुम्हाला. काय वाईट तुमचं काय नुकसान होणार का. राग राग नका मानू नुकसान नाही होणार आहे तुम्हाला 100% फायदाच होईल लक्षात घ्या. कित्येक हे ह्या स्टोरी काय बदलत नाही ना. पांडुरंग विटेवर राहिलो तो त्याच्या मुलामुळे म्हणजे आई वडिलांची सेवा पुंडलिकाने केली म्हणून पांडुरंग विठेवर राहिलो ना बुवा. मग पांडुरंग केवढं जबरदस्त की 28 युग पांडुरंगाक विठेवरती उभं केल्या. मग आपण आई वडिलांची सेवा नको का करू बुवा. त्यांना रिस्पेक्ट नको का द्यायला. सिनियर लोकांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे ना बुवा. काय त्यांना उपयोग घेऊन बसायचा ये तू कोण लागून गेलं माझ्या जागेवर बस असा नाही उपयोग ना बुवा. मग त्यामुळे तो रिस्पेक्ट देणं होतं मायबाप पेक्षा. ही चर्चा भरकटत नाही आहे बुवा म्हणाले त्यांचा बाराने त्यांचा तुझा काय करतोय मी आणि सांग बघू. आय लव्ह यू वा एक गाणं तुमच्या आडी तबल्यावर प्रवीण गुरव यांच्या स्मरणार्थ भाईकडून हे बहुमोल 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रवीण गुरव यांच्या मृतात्म्याला चिरशांती लाभू दे. धन्यवाद. काय बुवा थोडं कमी बोलतात म्हणून म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही ना. मी थोडं जास्त वेळ घेतो घेत नाही जास्त पण ठीक आहे. आपण असं म्हणाव काय कोलेसुख ते का गावा काय हुंड्यात लई येळ घेतले कोलेसुख माहिती आहे ना. हां हे गावातले शब्द आहेत बुवा. तुम्ही मुंबईला किती वर्ष राहता मला माहिती नाही पण हे गावातले काही काही शब्द आणि मी सांगतोय तुम्हाला मगाशी बुवानी काय सांगितलं की मुंबईवाले हैसर खूप जण लिहिलेत. आजचा जा माझा बोलणं असताना तो वैयक्तिक गोठणकर बुवा ना असणार. त्यामुळे तुम्ही तर फिरोबिरोच्या भानगडीत पडा नको. त्यांका बोलतोस तू तसं काय जे काय बोलणं असेल ते आणि ते फक्त आणि फक्त पप्पू गोठणकर यानाच असेल. बोल हसू घ्या ना. आयुष्यात कधी हसागत ना. हसण्याने आयुष्य वाढतं. हसण्याने आपला संसार चांगला होतो.
घराकडे गेला का हजत रावायचं बायको बायको तरी काय खुळावलं की काय किती असं म्हणतली तर आयुष्यात बायकोवर कधी हजाकत नाही तर अचानक जाऊन जर मी सांगले मी हजत रावलं तर म्हणतली खुळावलं असं वाटतं आमचं तसं नाही आमकं कायमच असतच असणार आमचं सगळं असं आमचं सोशल डिस्टन्स वगैरे आम्ही तेव्हा काय मॅड झालो की काय फाळू म्हणजे आता लग्न मागं सांग आज एखाद्याचं लगीन झालं तो घराकडे जाऊन काय सोशल डिस्टन्सिंग पाळी गेला खड्ड्यात म्हणतो सोशल डिस्टन्सिंग नाही तर त्यानं लगीनच केलं नसतं ना भाऊ आता काटियेनी काय त्या दिवशी कोणतरी व्हॉट्सअपवर टाकलं की हार सुद्धा काटियेनी घातलेली होकलीच्या काय म्हणजे नवऱ्या होकले आता पुढचा का कसोगा विषय म्हणून असं झालं ते फक्त एक आपलं ह्या करायचो एक काय तो म्हणजे भास निर्माण करायचो हे लोकांसाठी आहे ह्या घराकडे येल्यानंतर पाळीत नाही अजून 50 वर्ष झाली लग्नात पाळीत नाही सोशल डिस्टन्सिंग तर 2 दिवसाचं काय सांगतं 50 वर्ष झालेलो म्हातारा सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळणं नाही घरात मुंबईत काही ठिकाणी तुमका पाळूच लागतं जर जॉईंट फॅमिली असत तर सोशल डिस्टन्सिंग पाळूकच होया नाही तर एका त्या खोलीत खाडखोड केल्या तो म्हणतो काय माझ्या कडे हाय 1760 खोली आहे म्हणजे त्या खोली येत नाही तर पडियात तरी येऊन काय Oh,
थोड़ा उड़ी प्रेम सुते ना तो थोड़ा उड़ी प्रेम सुखे जाना।